आता वॉर्ड नंबर 51 मधून श्रीशैल कांबळे हे भाजप पक्षातून निवडून आलेले आहेत, तर भाजप पक्षाचेच उमेदवार निवडून येताना बाहेर विजयी होताना दिसत आहेत। तर हे श्रीशैल कांबळे जे आहेत हे युवा उमेदवार जे नगरसेवक आता वॉर्ड नंबर 51 चे झालेले आहेत, तर त्यांच्याशी संवाद साधूया। तर सर, तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवलेली आहे, तुम्हाला बीजेपी पक्षाकडून तिकीट सुद्धा भेटलं होतं, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, म्हणजे युवा वर्गाला बीजेपीकडून अधिक प्रोत्साहन देण्यात आलं? चांगलं झालं, हे एक भारतीय जनता पक्षामधून एक संधी भेटलेली आहे मला। हे 28 वयामध्ये सर्व भारतीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि आमचे आमदार साहेबांना मी धन्यवाद देतो की मला एक संधी दिल्याबद्दल। मग सर, आता बीजेपीचे आता 33 उमेदवार निवडून आले आहेत, मग याबद्दल काय म्हणाल तुम्ही? आम्ही पहिल्याबद्दल सांगितले होते की आम्ही 45+ करणारच होते, तरी पण आम्ही एक समितीचे साईड काढून बीजेपी प्ल झालेले आहे आणि बीजेपी मेयर आम्ही आमचंच होणार। मग सर, आता बीजेपी पक्षाकडून काय नवीन विकास केला जाणार बेळगावमध्ये? बीजेपी पक्षामधून आता आम्ही ऑलमोस्ट डेव्हलपमेंट झालेलं आहे, पुरं बेळगाव महानगरपालिकेमध्ये कुठलं पण कुठं कचरा राहणार नाही, कचरामुक्त बेळगावी म्हणून आम्ही एक प्रमाणवचन घेतलेलं आहे। तुमच्या वॉर्डमध्ये काय समस्या आहेत, कोणकोणता भाग आहे तुमच्या वॉर्ड? आमचे वॉर्ड अनगुळमध्ये आंबेडकर गल्ली, आंबेडकर नगर, महावीर नगर, कनकदास कॉलनी, पारिजात कॉलनी आणि समृद्धी कॉलनी, सह्याद्री कॉलनी या भाग आहे। ऑलमोस्ट डेव्हलपमेंट तर आले, तरी आता 24x7 पाण्याची थोडं समस्या आहे, ते पाण्याची 24x7 पाण्याचे ते क्लिअर होणार आणि गटराची समस्या आहे, ते गटर पण 1 वर्षामध्ये आम्ही पूर्ण क्लिअर करणार आहे। मग सर, तुमचं शिक्षण किती झालं आणि त्या पद्धतीनं तुम्ही विकास काहीतरी नवीन आयडिया तुम्ही योजला? माझं शिक्षण आहे, मी BA आरपीडी कॉलेजमध्ये संपूर्ण BBBL मध्ये LLB रनिंग आहे 4 सेमिस्टर, तरी आम्ही पूर्ण आमच्या आंबेडकर नगर म्हणजे माझं वार्ड, मी विद्यार्थी आहे, अजून विद्यार्थी आहे मी, तरी आम्ही माझं वार्ड जे पण आहे ना ते डिजिटल नगर म्हणून मी एक हे घेतलं आहे, स्वप्न घेतलं आहे, ते 100% मी करून दाखवणार आहे। मग आता सर, तुम्ही विद्यार्थी आहे आणि तरी तुम्हाला तिकीट भेटलं आणि तुम्ही जिंकला सुद्धा, मग सर हे सगळ्यांच्या समोर एक काहीतरी चांगलं एक उदाहरण आहे असं काय म्हणाल तुम्ही, काय आदर्श काय ठेवाल? मी अजून विद्यार्थी आहे, तरी पण भारतीय जनता पक्षामध्ये मला एक तिकीट दिलेले आहे, म्हणजे मला एक विश्वास, माझ्यावरती एक विश्वास देऊन मला तिकीट दिलं आहे, ते विश्वास मी कधी पण हे केले नाही, सोडणार नाही आणि माझं काय डेव्हलपमेंट आहे ना ते 100% मी करून दाखवणारच आहे। जसं की तुम्हाला श्रीशैल हे 28 वर्षाचे आहेत आणि ते अजूनही शिक्षण घेत आहेत, ते विद्यार्थी आहेत, तरी BJP कडून यांना तिकीट देण्यात आलं आणि जनतेच्या विश्वासामुळे, जनतेच्या पाठिंब्यामुळे ते निवडूनसुद्धा आले आहेत, त्यामुळे आता त्यांचं जे शिक्षण आहे ते LLB, आता LLBचे विद्यार्थी आहेत ते, आणि त्या पद्धतीनं त्यांना विकास करायला त्यांचा जो भाग आहे तो डिजिटल करण्याचा त्यांचा जो स्वप्न आहे ते त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत।